गुजरात मधले कारखाने 4,500 रुपये टनाला भाव देत आहेत, आदित्य ठाकरे यावरती बोलणार आहेत का, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावरती सुद्धा बोलणार आहेत का, हाही माझा सवाल महाविकास आघाडी सरकारला आहे. विरोधी पक्षांना मी आव्हान करतो की गुजरात मधले सहकारी साखर कारखाने, खाजगी कारखाने हे उसाच्या प्रतिटनी शेतकऱ्याला 4,500 रुपये भाव देत आहेत. मग उद्योग गुजरातला गेला म्हणून तुम्ही बोंब मारता, मग तिथले कारखाने 4,500 रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्याला भाव देत आहेत त्याच्याबद्दल तुम्ही बोंब कधी मारणार? विशेषतः शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे आपल्या महाराष्ट्रातून वेदांत फॅक्सॉन कंपनीनं उद्योग गुजरातला घेऊन गेली म्हणून सगळीकडं आरोळी ठोकत आहेत. मग गुजरातमधले कारखाने 4,500 रुपये टनाला भाव देत आहेत, आदित्य ठाकरे यावरती बोलणार आहेत का, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावरती सुद्धा बोलणार आहेत का, हाही माझा सवाल महाविकास आघाडी सरकारला आहे. सदाभाऊ, सदाभाऊ, एक मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही व्हायचा आहे, कधी होईल अजूनही काही स्पष्ट होत नाही आहे, पण याबद्दल काय तुम्हाला नेमकं वाटतं? नाही, तो अधिकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा आहे आणि मला वाटतं विस्तार व्हावा असं अनेकांना वाटतं, परंतु हाय मंत्रिमंडळ चांगलं काम करत आहे त्यामुळं त्यांना योग्य वेळी ते विस्तार करतील.